हॅलो स्टुडंट्स आयम डॉक्टर संदीप गौते आय वेलकम यू ऑल टू माय यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल डियर स्टुडंट्स दिस इज पार्ट टू ऑफ इन टू द वाइल्ड विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण इन टू द वाइल्ड याचा पार्ट टू घेणार आहोत पार्ट वन बघण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती बघा त्यावर ते क्लिक करा आणि अगोदर पार्ट वन बघा म्हणजेच तुम्हाला पार्ट वन तुमच्या लक्षात येईल कारण पार्ट वनमध्ये मी बरंचसं डिस्कशन जे आहे किरण पुरंदरे यांच्याविषयी केलेलं आहे आणि डिटेलमध्ये आपल्याला पार्ट वन लक्षात येईल की त्यामध्ये काय दिलेलं आहे आणि त्या, त्या कंटिन्युएशनमध्येच तुम्हाला हा पार्ट टू बघायचा आहे आणि इन टू द वाइल्ड म्हणजेच काय निसर्ग नैसर्गिक परिसरामध्ये किंवा निसर्गाच्या सानिध्यात म्हणू शकतो आपण आता इथे वाइल्ड म्हणजे काय नैसर्गिक ज्याला म्हणतो आपण आता वाईल्डचा मिनिंग आपण रानटी देखील म्हणतो पण इथे वाईल्ड हे आपल्याला नाऊन म्हणून घ्यायचं आहे काय तर नाऊन म्हणून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला मिनिंग सांगितलं आहे मी इन टू द वाइल्ड म्हणजे काय पार्ट वन जो आहे जर आपण इथे खाली स्क्रोल करत गेल्यानंतर इथे लक्षात येत आहे की वॉट इज वॉट इज द टायटल ऑफ पार्ट वन दॅट इज लॉस्ट इन द जंगल पार्ट वनचं काय आहे लॉ लॉस्ट इन द जंगल हे डिटेलमध्ये मी डिस्कस केलेलं आहे पार्ट वनमध्ये आता आपण बघूया पार्ट टू तर पार्ट टू जो आहे दिस इज ऑन दिस पेज बघा इथं दिलेलं आहे पार्ट टू व्हाट इज द टायटल ऑफ पार्ट टू पार्ट द टायटल आहे ट्रॅकिंग द पँथर ऑफ नगर होल आता इथे काय दिलेलं आहे की एक पँथर आहे पँथर म्हणजे एक लिओ पार्ट लिओ पार्टच ज्याला आपण म्हणतो चित्ता किंवा बिबळ्या वाहक ज्याला आपण म्हणतो त्याचं ट्रॅकिंग त्याला कुठल्या पद्धतीने ट्रॅक करत गेलेत त्याचं दिलेलं आहे आणि कुठे ऑफ नगर होल ॲक्च्युली नगर होल काय आहेत कशा नगरहोललाच आपण जर फॉर्मल नाव बघितलं तर ते आहे द राजीव गांधी नॅशनल पार्क आता बघा पार्ट वन काय होता लॉस्ट इन द जंगल आणि पार्ट टू आहे ट्रॅकिंग द पा ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगर होल तर सुरुवात करूया व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी शाह युंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हे नाव महत्त्वाचे इथे दिस नेम इज व्हेरी इम्पॉर्टंट इंटरनेटवर तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता या व्यक्तीच्या बाबतीत इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सिनेमॅटोग्राफर सिनेमॅटोग्राफर म्हणजे काय वॉट इज द मिनिंग ऑफ सिनेमॅटोग्राफर डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी बिग कॅट ट्रॅकर बिग कॅट ट्रॅकर म्हणजे कोण बिग कॅट ट्रॅकर ही फॅमिली झाली बिग कॅट फॅमिली म्हणजे टायगर लॉयन जागव लिओफाड आणि स्नो लिओफाड या अशा प्रकारचे जे आहेत त्यांना बिग कॅट फॅमिलीमधले येतात ते बिग कॅट ट्रॅकर मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर अँड लॉज ओनर म्हणजे इथे लक्ष ॲड ऑल रोल्ड इन टू वन हे सगळा एकच व्यक्ती होता अँड वॉट इज हिज नेम शाज सो so, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इथे सगळ्यांनी समजून घ्या व्यवस्थित म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफरही होता सिनेमॅटोग्राफर होता बिग कॅट ट्रॅकर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय बघा आजूबाजूचे जे लोक होते तिथले लोकल पीपल त्यांचं नुकसान हे वन्य प्राण्यांकडनं व्हायचं त्यामुळे ते त्रासले जायचे त्यामुळे कुठलंही हे जी कॉन्फ्लिक्ट होती ही दूर करण्याचं काम त्यांनी देखील केलेलं आहे शाज युंग यांनी ही इज आता इथे काय दिलं आहे बघा वेन ही वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नगर होल म्हणजे नगर होलच्या त्या जंगलापासनं जर ते कुठे दूर असतील तर ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क नगर होल म्हणजेच काय द राजीव गांधी नॅशनल पार्क जो आहे राष्ट्रीय उद्यान ज्याला म्हणतो आपण

किंवा कुठे तर त्यांचे जे, जे फोटोग्राफी असेल बाकी गोष्टी असतील आर्ट गॅलरीजमध्ये त्या मोठमोठ्या ज्या सिटीज आहे आणि तिथे जाऊन ते तिथे आर्ट गॅलरीजला भेट द्यायचे आणि तिथे जे लोक इंटरेस्टेड असतील जे कन्झर्विंग म्हणजे प्रोटेक्ट करण्यासाठी प्लॅनेट्स रिचेस म्हणजे बघा अर्थ म्हटलं इथं प्लॅनेट्स रिचेस मग नॅचरल जे काय असेल निसर्ग जो असेल ते प्रोटेक्ट करण्यासाठी जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांच्याशी ते इंटरॅक्ट करत असायचे सो दिस इज ऑल अबाउट शाहज शाहज यंग त्या व्यक्तीविषयी इथे दिलेलं आहे दिस इज ऑल अबाउट दिस पॅरेग्राफ इज अबाउट शाज युंग आता नेक्स्ट यामध्ये काय दिलं आहे आपण बघूया इन द नेक्स्ट इन द नेक्स्ट पॅरेग्राफ शाहज रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडेंट आता इथे देखील एक इन्सिडेंट यांनी काय केलं आहे नरेट केला आहे वॉट इज द इन्सिडेंट शाहज रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडंट दॅट अल्टीमेटली लीड्स टू हिज अँसरिंग द कॉल ऑफ द फेलन्स वोर अ करियर डेडिकेटेड टू फायनान्स आता इथे अँसरिंग द कॉल ऑफ फेलॅन्स आता फेलेन्स म्हणजे काय हे इथे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे फॅमिली ऑफ मॅमल्स फेलन्स म्हणजे काय फॅमिली ऑफ मॅमल्स मॅमल्सची फॅमिली आता मॅमल्स म्हणजे काय तर सस्तन प्राणी त्याला आपण सस्तन प्राणी म्हणतो इव्हन ह्युमन झार देअर बट वी आर नॉट वी आर नॉट लिव्हिंग इन जंगल्स आपण जंगलात राहत नाही एक लक्षात घ्या मग करियर डेडिकेटेड टू फायनान्स आता यांनी एक एक्सपिरियन्स इथे एक 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 दिलेला आहे बघा फार महत्त्वाचं आहे आता यात काय सांगायचं एक्झॅक्टली बघूया इट वॉज समवेअर अराऊंड सनसेट म्हणजे सनसेट सनराइजिंग सनसेट म्हणजे सूर्यमावळणाची वेळ होती वी वर ॲट अ जंक्शन आता इथे वी मीन्स वॉट किरण पुरंदरे अँड शाज युंग दे वर ॲट अ जंक्शन एका ठिकाणी होते ते जंक्शनला द डिअर वर कॉलिंग द डिअर वर कॉलिंग हरिन म्हणजे काय कॉलिंग द डिअर वर कॉलिंग ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न ही कंटिन्यूज ब्लाइंड टर्न हे अशा ठिकाणी जाऊन पोहोचले होते अँड आट अँड अफ अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लिओपार्ड बघा काय दिलंय ओल्ड लिओपार्ड त्यांच्या रस्त्याच्या मध्ये त्यांना दिसला म्हणूनच टायटल बघा ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नगर होल ट्रॅकिंग कसं केलंय त्यांना दिसलंय त्या जंक्शनला होते लिओपार्ड वॉज दॅर यू कू टेल ही वॉज पास्ट इज प्राईम आता त्याचं प्राईम जे होतं ही वॉज द हेड ही वॉज मुख्य ज्याला म्हणतो आपण म्हणजे ही वॉज द स्ट्रॉंगेस्ट इन द पास्ट इथं ओल्ड म्हटलंय बघा ओल्ड लिओपार्ड द जंगल हिम द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन म्हणजे प्राण हानी ज्याला म्हणतो आपण टोल त्याचा मिनिंग नव्हतो टोलचा आपण जो रस्त्यावर जाताना टोल भरतो दॅट इज डिफरंट आता जंगलनं टोल घेतला यू कॅन टेक द मिनिंग इन दॅट वे सो ही ओनली हॅड अ थ्री कॅनन्स आता इथे किती कॅनन्स होते त्याला कॅनन्स म्हणजे वॉट द प्रनौन्सिएशन ऑफ दिस वन सी ए एन आय एन यस कॅनन्स म्हणजे वॉट इज द मिनिंग ऑफ कॅनन्स लेट मी टेल यू वेअर इज द वर्ड सी एन आय एन कॅन्स मिन्स कनेक्टेड कनेक्टेड विथ डॉग्स थ्री कॅनियन्स थ्री कॅनिन्स इथे सगळ्यांनी लक्षात घ्या याचा जो मिनिंग होतो कॅनिन्सचा मिनिंग जो होतो दात ज्याला म्हणतो किती दात होते त्याला फक्त तीन दात होते थ्री कॅन्स हि जाईज वर सॅगिंग सॅगिंग मिन्स ड्रुपिंग लॅग्स सॅगिंग ज्याला म्हणतो त्याचे हे जे होते त्याचं वड इज गिव्हन दॅर हिज आईज वर सॅगिंग आता सॅगिंगचा मिनिंग बघा ड्रुपिंग लॅग्ज ड्रुपिंग लॅग्स म्हणजे आपण ज्याला लोंबणे म्हणतो आता इथे कशाचं हे केलेलं इथे बघा हे दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ ओल्ड लिओपाड क्लोज टू दिस लिओपाड वॉज अनादर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हु वॉज सुन टू कम इन टू हिज प्राईम म्हणजे इथे दोन दिलेले आहेत बघा एक यंग Young, good looking male दिला, old दिला, old दिला, यंग गुड लुकिंग मेल दिलाय आणि त्याच्या बाजूला ओल्ड दिलाय ओल्डचं लाईफ आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन इथं आहे त्याला तीनच दात होते त्याला तो त्याचं जे मुख्य म्हणून किंवा त्याचं यंग नव्हता तो आत्ता ओल्ड होता हे इथं दिलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच दुसरा जो कुठला दिला होता देर वॉज यंग वन देर वॉज यंग वन आणि असं दिसायला लागलं होतं इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट आणि असं वाटायला लागलं होतं दोघांनाही किरण पुरंदर यां शाज अशा झुंग बोथ वर देर म्हणजे पास्ट आणि प्रेझेंट बघा कसं कनेक्ट केलं आहे त्यांनी भूतकाळ आणि वर्तमान काळ इथे त्यांना दोन्ही एकाच वेळेस दिसायला लागले होते इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी अ फाईट आणि त्यांच्या लक्षात आलं दोघांमध्ये फाईट होईल अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग अँड वी हॅड टू लिव्ह आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना काय झालं तेव्हा दिवस माळवायला आला होता सूर्य मावळायला आला होतं त्यामुळे त्यांना काय करावं लागलं त्यांना जाणं गरजेचं होतं ते ठिकाण ऑलरेडी तुम्ही अगोदर एक अनुभव बघितला आहे किरण पुरंदरेंचा काय होता ते जंगलामध्ये चरवले होते इन द सेम वे दे हॅड टू लिव्ह बट अ नेक्स्ट मॉर्निंग आपल्याला स्क्रोल डाऊन करू द्या खाली ओके मग नेक्स्ट मॉर्निंगला काय झालं वॉट इज दॅर बट अ नेक्स्ट मॉर्निंग आय वेन बॅक टू द स्पॉट आणि परत त्या स्पॉटवर मी गेलो तो किरण बुरन पुरंदरेज टॉकिंग अबाउट दिस सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लिओ आणि सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट अ यंग लिओ पार्ट तिथे बसलेला होता ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस इज फेस म्हणजे लॉंग असा डीप कट त्याला इंजुरी झाली होती त्याच्या फेसला आणि त्यातून ब्लीडिंग होत होतं रक्त पडत होतं अँड ही सॅट डेअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल आणि तो तिथे कसा बसला होता नेक्स्ट डे मॉर्निंगची गोष्ट आहे बघा तो जंगलाचा राजा असल्यासारखा तिथे तो बसला होता सो धिस इज गिवन हिअर दिस इज जस्ट द ऑब्झर्वेशन बघा ना सकाळी उठून परत जाऊन किरण पुरंदरे पुरंदरे तिथे जाऊन बसले त्यांनी बघितलं तर तिथे यंग लिओपाड होता आणि त्याचं ब्लड तिथं पडत होतं त्या डीप कटमधनं

फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ट द व्हिक्टर द स्कार फेस एज शाज नेम्ड हिम नॉट ओन्ली मेड शाज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड कम्युनिटी बट ऑल्सो ले टू शाज इन व्हेबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाइल्ड आता हा जो इथे दिलाय बघा नाव काय दिलं होतं शाजने शाहज युंगने फोटोग्राफ्स जे लिओ पार्टचे गेले विक्टर स्कारफेस विक्टर आणि स्कार फेस विक्टर म्हणजे काय डिफिट्स फिट्स अँड इनेमी शत्रूला हरवून स्कारफेस त्याच्या चेहऱ्यावर ते जा मार्क होता झालेला बघा आणि त्याचा फायदा असा झाला याला ट्रॅक केल्यामुळं शाज बिकेम फेमस इन वाइल्ड लाइफ कम्युनिटी इ इज इनवेएबल रेपिटेशन मीन्स वॉट वॉट इज द मीनिंग ऑफ एनविबल दॅट इज अट्रॅक्टिव्ह आकर्षक वाटणारे असं uh, ते रेप्युटेशन होतं एनव्हेबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर क्रॉनिकुलर म्हणजे काय कशाचा इतिहास लिहायचं ते इतिहास ऑफ वॉट इतिहास म्हणजे काय मेकिंग ऑब्झर्विंग द वाईल्ड अॅनिमल्स आणि त्यांचे इव्हेंट्स ए वन बाय वन तिथे त्यांनी डिस्क्राइब करायचे सो ही बिकेम द क्रॉनिकलर ॲक्च्युली ही बिकेम द क्रॉनिकलर ऑफ द वाइल्ड कुणाचा इतिहास कुणाच्या बाबतीत तर वाईल्ड म्हणजे वन्यजीवनाचा इतिहास म्हणू शकतो आपण आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा रोल जो होता जो आपल्याला लिओपार्ड इथे सांगितला आहे त्याचा देखील होता दॅट इज नथिंग बट द पॅन्थर दॅट इज नथिंग बट द पँथर Through my journey of photographing Scarface, I have discovered other leopards, his mates, and discovered his nemesis tigers. Nemesis tigers means defeated tigers. I also discovered the current protagonist of my work, Saya, while tracking Scarface. This is the world's first Black Panther the behavior of which is being documented so intimately on camera by tracking its movements so far all the research on the animal has been done through camera traps through many months of toil shaz has managed to collect precious footage including that of the animal mating to piece together ecotratively, the incredible landscape of a black panther's life आता इथे दिलं आहे की तो जो ब्लॅक पॅन्थर होता त्याचं ट्रॅकिंग सुरुवात केली होती ट्रॅक करायला सुरुवात केली होती दे ट्रॅक्ड दॅट अँड इट वॉज मेल आता इथे काय दिलं आहे बघा किरण पुरंदरी सेंग इवन जो प्रोटॅगनिस्ट होता त्यांच्या वर्कचा साया नावाचं त्यांचं जे वर्क आहे साया आणि कोण होता स्कार फेस जो दिसला यंग असा लिओपाड होता

साया स्कार्फेस अँड पार्दुस पार्डूस दॅट इज द नेम पार्डूस मिन्स ऑल्सो लिओपार्ड साया स्कार्फेस अँड पार्दूस द लिओपार दॅट लॉस टू स्कार्फेस हॅव ऑल्सो लेट शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी म्हणजे म्हणजे इथे किरण पुरंदरेच नव्हे तर तर कुणाला शाज युंगला देखील यामधनं काय बऱ्याचशा गोष्टीचा एक पाथ मिळाला होता डिस्कवरीचा डिस्कवरी मीन्स टू वर्ड टू आयडेंटिफाय टू फाइंड आउट डिफरंट थिंग्स ऑफ द वाईल्ड लाईफ लर्निंग अबाउट देम अँड द लॉस ऑफ दॅर हॅबिटॅट हॅज लेड शाज टू क्रिएट अ बफर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया बी सी आर टी आय यामध्ये यातनं एक वे मिळाला होता बी सी आर टी आय स्टार्ट करण्याचा आणि कुणाला शाज अँड वॉट इज द लाँग फॉर्म ऑफ बी सी आर टी आय बफॉर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया बफोर म्हणजे काय एक प्रकारचं मध्यस्थी कुणाच्यामध्ये वाईल्ड लाईफ अँड पीपल या दोघांच्यामधलं काम दुवा म्हणून काम करायचं काम कुणी केलं आहे बफॉर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन फ्रिंज म्हणजे काय वॉट इज द मिनिंग ऑफ फ्रिंज एफ आर आय एन जी आउटर एज फ्रिंज म्हणजे काय आउटर एज आउटर एज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन प्रोटेक्शन आता फॉरेस्टची जी आहे आता आपण बघितलं की डिफॉरेस्टेशन हा प्रकार फार दिसतो आपल्याला आता ही फॉरेस्टची एज असेल ती कमी कमी होत चालली होती आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत बराच आणखी स्टडी आपल्याला करता येऊ शकतो पण बी सी आर टी आयनं काय काम सुरुवात केली करायला बघा वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट झोन एक्सप्लेन शाज शाहजनं सांगितलंय बघा शाज युंग सेड वॉट स्टेट सो हियर वी आर इन द हार्ट ऑफ मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट झोन कॉन्फ्लिक्ट झोन बघा ना ज्या पद्धतीने वाईल्ड अॅनिमल्स असतील एलिफंट्स असतील बाकीचे असतील किंवा दिले समोर बोर ज्याला आपण म्हणतो डुक्कर यांच्यामुळे देखील लोकल लोकांचं बरंचसं नुकसान व्हायचं आणि त्यामुळे त्यांना त्या ॲनिमल्सविषयीचं परत काहीतरी चीड असायची दॅट वॉज दॅर दिस इज द नॉर्मल ह्युमन टेंडन्सी बट द इम्पॉर्टन्स ऑफ दिज अॅनिमल्स वॉज कन्वेड बाय शाज बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया दॅट इज बी सी आर टी आय देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नगर होल म्हणजे बफर झोनच नव्हता एक म्हणजे आपल्याला ज्याला आपण एज म्हणतो त्यांचं क कंपाऊंडही म्हणता येईल त्याला आपल्याला तिथनं सीमा स्टार्ट होते तसं तिथे काही नव्हतं द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एन्ड वेअर द फिल्ड बिगिंग म्हणजे जिथनं त्या लोकांची शेती स्टार्ट झाली फिल्ड स्टार्ट झालं तिथनं समोर तिथनं संपली तिथनं स्टार्ट अशा पद्धतीनं होतं म्हणजे कुठल्याही पद्धतीचा बफर झोन तिथे नव्हता इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोअर इनकर्जन्स टू फिल्ड्स आर व्हेरी कॉमन इन्कर्जन्स मिन्स वॉट अटॅक्स सीझन एलिफंट्स वाईल्ड बोअर म्हणजे रानडुक्कर हे बरंचसं अन्नधान्य खातात टू फिल्ड्स आर व्हेरी कॉमन ओल्डर लिओपार्स लाईक पार्डुस हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईव्ह फ्रॉम द विलेजेस आता इथे काय जंगलामध्ये जे यंग होते त्यांचं राज्य होतं आणि जे ओल्डर लिओ होते ते गावामध्ये येऊन लाईव्ह स्टॉक म्हणजे पेट ॲनिमल्स मग शीप असेल गोट असेल बाकी बुल्स असतील काऊज असेल बफॅलोज असेल यांच्यावर ते अटॅक करायचे this this creates resentments this creates what? resentments means sadness feeling of sadness among locals towards the animals on occasions leading to unpleasant situations या मुल एक प्रकार ची situation, unpleasant situation लोकान मत निर्मान वाइची मद, ही situation कमी कराईचा काम कुनी के BCRTI, and who did this one? shaz what is that? shaz young आता इते बगा आनी प्रेरणा कशापासनं मिळाली आहे लिओ स्कार फेस सायाज यांचं होतं कुणाचं किरण पुरंदरे यांचं त्यातला जो प्रोटॅगनिस्ट होता त्यापासून जो मिळाला होता त्यातनंच हे सगळं बघा सो ऑल धीज आर द इंडिकेशन्स गिवन बाय द वाईल्ड ॲनिमल्स आपण समोर बघूया आता काय दिलं आहे तर पुटिंग टुरिस्ट करन्सी आता इथे फार महत्त्वाचे बघा Putting tourist currency to good use, under the BCRTI umbrella, SHAS provides locals with vocational training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. So the visitors at the resort are welcome to volunteer to teach a skills training class of their choice. The acquired skills enable locals

की जे लोक टुरिस्ट म्हणून त्या नाग जिरायला येतील तिथल्या लोकांकडनं जो पैसा निर्माण होईल विजिटर्स ॲट द रिसॉर्ट असतील त्यामध्ये काम करून त्यांना गाईड म्हणून काम करण्याचं काम देखील ट्रेनिंग द्यायचं दे काम कोणी सुरुवात केली आहे इज ऑफ बीस दॅट इज अंडर बी सी आर टी आय सो धिस इज कॉल वॉड गिविंग ट्रेनिंग धिस इज सम काइंड ऑफ रिड्यूसिंग द कॉन्फ्लिक्ट बिटवीन मॅन अँड एनिमल नाव वन एक्झाम्पल इज गिवन हियर एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा एका व्यक्तीचं वॉट इज द नेम ऑफ मेद गौडा सो दिस इज द सरनेम ॲक्च्युली यू कॅन सी वन मादे गौडा दिस इज यू कॅन प्रोनाउंस दिस वन दिस इज ॲक्च्युली द सरनेम इज वन सच लोकल एग्रीकल्चर इज ॲग्रिकल्चर इल वॉट इज दिस वन Agriculturalist means what? Farmer. Agriculturalist means what? Farmer who is trained at BCRTI and is now a certified naturalist employed by the bison. Employed, certified naturalist, a farmer. अँड इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट एटी पर्सेंट ऑफ अ सीजन्स एल्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक्स अँड ही सेड ही स्टेटेड दॅट की ऐंशी टक्के माझं जे एल्ड ऑफ शुगर केन म्हणजे उसाचं उत्पन्न व्हायचं ते ॲनिमल अटॅक्समध्ये संपून जायचं आय यूज टू हेट ही देम आणि सांगतो इथे काय सांगतो तो की मी आय यूज टू हेट देम बट नाव आय हॅव लर्न्ड हाऊ म्हणजे सुरुवातीला माझं नुकसान व्हायचं म्हणून काय पिकाचं मी त्यांचं hate so, but now <clears throat> what is there uh, the i have learned how important these animals are and the value of protecting them and the value of protecting them it is very important value of protecting them why to protect them this is very important he says means venugoda says uh, I have known these jungles for 35 years. I know where the animals are and I realize I can guide visitors and get paid for it. I can guide visitors, I can guide visitors, atami visitors la guide kurushokto in this particular national park, and I can get money in a way the animals are paying me back. prani manje pranani keli. they are giving me back. जसं ते त्याचं जा शुगर जायचं सगळं अन्नधान्य जायचं नुकसान व्हायचं ते मला परत मिळायला सुरुवात झाली असं कोण म्हणतंय आहे दॅट पर्टिक्युलर ॲग्रिकल्चरिस्ट द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्ज बऱ्याचशा गोष्टी जंगलाने मला शिकवल्या आहेत फॉर इन्स्टन्स एक्झाम्पल इन्स्टन्स म्हणजे एक्झाम्पल लिस्निंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट म्हणजे ऐकण्याची जी कला आहे ऐकण्याची फार महत्वाची आहे दिसण्यापेक्षा ऐकण्याने तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे पार्ट वन मध्ये जर बघितलं तुम्ही किरण पुरंदरेंनी फक्त लंगूरचा आवाज काळविटाचा आवाज त्यावरनं लक्षात आलं होतं की देअर इज अ डेंजर तसंच इथे काय सांगते दिस पर्टिक्युलर फार्मर इज सेईंग की आवाज लिस्निंग इज अ सेन्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन साईट बघण्यापेक्षा यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल स्विच ऑफ करायचं आहे सीट अँड लिसन फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड अॅनिमल्स एक्सप्लेन्स म्हणजे पक्ष्यांच्या आवाजातून प्राण्यांच्या आवाजातून आपल्याला बरंच साई कम्युनिकेट केलं जातं असं कोण सांगतंय दॅट ॲग्रिकल्चर इज ट्रॅकिंग ऑर इव्हन यू कॅन से वॉट दीज आर द एक्सपिरियन्सेस अँड स्टेटेड बाय होम किरण पुरंदरे ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स आता ॲक्च्युली हे दोघांचंही आहे लास्ट लास्ट जो आहे लास्ट लास्ट वन लास्ट पॅरेग्राफ हा लोकांचा तिथला अनुभव तसाच ऑब्झर्वेशन कुणाचं आहे किरण पुरंदर यांचं ते सांगताय तिथे की ऐकणं लिसनिंग किरण पुरंदर पुरंदरेने स्वतःचा अनुभव सांगितला इतरांचे अनुभव इथे घेतले असतील आणि या स्टेटमेंटला ते येऊन पोचलेले आहेत की व्हॉट इज दॅट स्टेटमेंट लिस्निंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट सो द ब्लॅक पँथर द ब्लॅक पॅनथर हॅज टॉट मी पेशन्स वॉट इट वॉट इट टॉट डॅड इज पेशन्स म्हणजे तुम्ही किती पेशन्स ठेवायला पाहिजे तुमच्याकडे शांतता असणे गरजेचं आहे बट अबो ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं किरण पुरंदरी नाईर काय शिकलेत यातनं तर त्यांनी सगळ्या ठिकाणहून शिकलेत की डिस्कवरिंग शोधायला तुम्ही थांबू नका जेवढं तुम्ही शोधत राहाल यू कॅन डिस्कवर आणि इथे इन्वारमेंटलिस्ट आहेत ते त्यामुळे आपल्या लक्षात येईल त्यांची जी क्युरिसिटी आहे वाईल्ड लाईफची ती आपल्याला इथे दिसून येते द ब्लॅक पँथर हॅज टॉट मी पेशन्स बट अबो ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड अँड ही सिंग दॅर देर आर मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस व्हेरी हॅपी एक्सपिरियन्सेस अँड इंटरेस्टिंग एक्सपिरियन्सेस आर देअर ऑल दीज आर द रियल लाईफ एक्सपिरियन्सेस रियल लाईफ आहेत तर आपल्याला सेकंड याच्यामध्ये काय दिसतंय की शहाज युंग आणि किरण पुरंदरे यांनी त्या ब्लॅक पँथरला कसं दोघांनी देखील काय केलं होतं ट्रॅक केलं होतं आणि त्यातनं काय शिकलेत आणि शहाज युंगनं कुठले स्टार बी सी आर टी आय स्टार्ट केलं होतं त्यातनं बऱ्याच लोकांना ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांना इन्कम सोर्स मिळवून दिला आणि लाईफसाठी लाईफ चाल लाईफ हे आपलं प्रोग्रेस होण्यासाठी ॲनिमल्स फॉरेस्ट दिस नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट हा एक मेसेज आपल्याला यातनं किरण पुरंदेरे देत आहेत लास्ट पॅरेग्राफ इज व्हेरी इम्पॉर्टंट दिस वन की यातनं काय शिकायचं आहे सो दिस इज ऑल अबाउट पार्ट टू अँड द टायटल ऑफ पार्ट टू इज ट्रॅकिंग द पँथर ऑफ नगर होल दिस इज अ टेकन फ्रॉम सी एन ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश बाय लँड रुवर इंडिया सो डी एस स्टुडंट्स दिस इज ऑल अबाउट पार्ट टू इथे तुम्हाला एक पिक्चर दिलेलं आहे दर इज वन पर्सन इथे जर कन्सिडर केला आवाज बघा चर्पिंग ऑफ द बर्ड्स चर्पिंग ऑफ द बर्ड्स आवाजातून बऱ्याच गोष्टी आपण शिकू शकतो तर लेसन आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि तुमचे जेवढे मित्र असतील बारावीचे सगळ्यांना पाठवा बऱ्याच ठिकाणी हा प्रिस्क्राईब केलेलं आहे बारावी सोडून देखील बऱ्याच सी बी एस सी किंवा आय सी एस सीला देखील अपोर्चन असू शकतो अँड डेलिबरेटली एक्सप्लेन दिस वन इन मराठी व इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सगळ्यांनी विसरू नका आणि बेल आयकन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओज असतील त्याचे त्याचे नोटिफिकेशन्स वेल इन ॲडव्हान्स मिळतील थँक्यू थँक्यू सो मच